अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। वेब मीडिया असोसिएशन मुंबईच्या जळगाव जिल्हा वेब मीडिया असोसिएशन व जामनेर तालुका वेब मीडिया असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर झाली असून या कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते संजयदादा गरुड व विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पाचोरा येथील संचालक डॉक्टर सागरदादा गरुड यांच्या शुभ हस्ते सत्कार सोहळा संपन्न झाला। यावेळी शॉल श्रीफळ पुष्पगुच्छासोबत सर्वांना अनमोल अशी भेटवस्तू देत सर्व पत्रकार बंधूंचा सत्कार करण्यात आला। वेब मीडिया असोसिएशन मुंबईचे अध्यक्ष श्री अनिलभाऊ महाजन यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली विभागीय अध्यक्ष अजयकुमार जयस्वाल, जिल्हाध्यक्ष ईश्वरभाऊ चोरडिया यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्हा व जामनेर तालुका वेब मीडिया असोसिएशन घोषित झाली आहे। यावेळी वेब मीडिया असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष ईश्वर चोरडिया, कार्यकारी संपादक जेबीएन महाराष्ट्र न्यूज व जिल्हा सचिव दिनेश चौधरी, तालुकाध्यक्ष पंढरी पाटील, संपादक जामनेर लाईव्ह, उपतालुकाध्यक्ष शेख हमीद शेख रफीक, स्टार 18 न्यूज संपादक, उपतालुकाध्यक्ष संतोष पांढरे, न्यूज टुडे 24 एक्सप्रेस, तालुका सचिव अनिल शिरसाट, महाराष्ट्र 24 तास, तालुका सरचिटणीस शेख अजहर शेख शफीक, प्रगती मीडिया हिंदी न्यूज, तालुका समन्वयक सुप्रू जाधव, रिपोर्टर कॅमेरामन जेबीएन महाराष्ट्र न्यूज, सदस्य अभिमान झालटे, सत्यमेव जयते, फरहाज अहमद, खान्देश प्रभात हे उपस्थित होते। सर्व नवीन कार्यकारिणी यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो। लोकशाहीचा हा चौथा घाम मानला जातो, अतिशय महत्त्वाची एक भूमिका, समाजाचे सुख दुःख रडलेले प्रश्न, घटकांचे आणलेले रडलेले प्रश्न याला उघडण्यासाठी एक चांगला वेब मीडिया आपल्या तालुक्यात आपल्या भागात नेहमी सतर्क असतो आणि तुम्हाला कुठेतरी संघटित होऊन न्याय मिळाला तुमची कार्यकारिणी जाहीर केली। संघटित राहण्याचा उद्देश म्हणजे उद्या शासनाच्या माध्यमातून जर तुम्हाला काही अडीअडचणी असल्या, शासनाकडून काही मदत वगैरे पाहिजे असेल, जसं पत्रकार लोकांनी बरेच वर्ष संघर्ष केला, पत्रकारांना पत्रकार बाल्या मिळाल्या, तशा पद्धतीने मीडियावाल्यांना सुद्धा कुठे ना कुठे सरकार निश्चित रूपाने पुढे न्याय देण्याचा प्रयत्न करीत। जर सरकार आमचं असलं तर आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर राहू आणि असंच काम आपल्या अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारिणीच्या सदस्यांच्या सहकार्याने आपण हे नेहमी तेवढं ठेवावं, चालू ठेवावं। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि हार्दिक अभिनंदन करतो। धन्यवाद। आज आपण सर्व लोक या ठिकाणी जाऊ, माझं कालच ईश्वर भाऊशी बोलणं झालं, अजयदादांचा फोन आला की सागरदादा जामनेर तालुक्याची वेब मीडियाची नवीन कार्यकारिणी जाहीर झाली आहे। मग ईश्वर भाऊंशी बोलणं झालं, ईश्वर भाऊंना म्हटलं की दादांच्या निवासस्थानी आपण सर्व लोकांचा सत्कार, एक छोटा सत्कार समारंभाचा कार्यक्रम घेऊया। आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही सर्व इकडे आले त्याबद्दल पुनश्च तुमचे आभार। सोबतच जसं दादांनी सांगितलं की पत्रकारिता हा लोकशाहीचा एक चौथा स्तंभ म्हणून घेतला जातो आणि तुमच्या मार्फत काही गोरगरिबांचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा त्यांच्यावर कुठे अन्याय काही होत असेल किंवा एखाद्या वेळेस एखाद्याच्या काही मागण्या असतील त्या सर्व याने वरच्या स्तरावर नेण्यासाठी वेब मीडियाचा वापर हा खूप एक कौतुकास्पद बाब झाली आहे। या मागच्या 5 वर्षामध्ये मागच्या 5 ते 6 वर्षामध्ये वेब मीडियामार्फत जे काम झालंय ते खरोखर खूप वखाणण्याजोगं आहे। जिल्हा तालुका अध्यक्षपदी पंढरीभाऊंची निवड झाली, उपाध्यक्षपदी हमीददादा आहे, तसेच इतर सर्व कार्यकारिणी यांचे मी पुनश्च आभार व्यक्त करतो आणि त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद।
जिल्हा कार्यकारी अधिकारी असता त्यात ईश्वर चौधरी यांना जिल्हाध्यक्ष केलं, तसेच इतर पत्रकार आहेत त्यांना देखील त्यांनी तिथे स्थान दिलं. आणि कालच जामनेर तालुक्याची तालुका कार्यकारी जाहीर झाली आणि सर्वप्रथम सागरदादांचा फोन आला की आपल्याला आपल्या तालुक्यातील जी कार्यकारिणी वेब मीडिया असोसिएशनची या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.